नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्डवरती जे व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत हे व्यक्ती आहेत डॉक्टर महालिंगम गोविंदराज आणि यांना दोन हजार बावीसचा डॉक्टर नॉर्मन बोर्लॉक हा वर्ल्डमधला एक प्रिस्टिजियस अवॉर्ड अॅग्रिकल्चर फील्डमधला भेटलेला आहे आणि आपल्यासाठी प्राऊड न्यूज अशी असेल की हे इंडियन आहेत ओके आता सर नॉर्मन ई बोरलॉक अवॉर्ड काय असतो हा कसा भेटतो कुणाला भेटतो किंवा परीक्षा याच्यावरती एखादा क्वेश्चन मी तरी एक्सपेक्ट करतो कारण ॲग्रिकल्चरमधला वन ऑफ द प्रिस्टिजियस अवार्ड आहे आता आपल्याला याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये बघायचं की नॉर्मल बोर्डला कोण होते हा अवार्ड कुणाला भेटतो कुठल्या क्रायटेरियासाठी भेटतो ज्या व्यक्तीला भेटलेला आहे कार्य काय सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्यात बघा लक्ष द्या हे जे पर्सन होते ह्या पर्सनचं नाव मी तुम्हाला सांगितलं या पर्सनचं नाव आहे डॉक्टर महालिंगम गोविंदराज डॉक्टर महालिंगम गोविंदराज ओके okay? मूळचे हे तेलंगणाचे आहेत आणि यांना आता एक दोन हजार बावीसचा कुठला अवॉर्ड भेटलेला आहे दोन हजार बावीसचा चा जो आहे वर्ल्डमधला प्रेस्टिजियस फील्ड मधला ज्याला आपण नोबेल प्राइज म्हणतो हा यांना नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग ओके okay? हा अवॉर्ड यांना भेटलेला आहे सगळ्यांना माहिती असेल किंवा हा ऑब्जेक्टिव्ह आपण सगळ्यांनी पाठ केलेला आहे आपल्याला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की नॉर्मन बोरलॉग यांना आपण फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड म्हणतो कशामुळे यांना फादर म्हणतो ज्या वेळेला वर्ल्डमध्ये पुढचे क्रायसिस आलेले होते आणि मेक्सिकोमध्ये या डॉक्टर नॉर्मन बोरलॉकनी व्हीटच्या ज्या आहेत ह्या लो हाईट असणाऱ्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या होत्या जेणेकरून काय होतं होतं ज्या लॉजिंगपासनं प्रिव्हेंट हिट होतं आणि त्यावेळेला वर्ल्डला भूकमारीपास यांनी वाचवलेलं होतं ह्यांना म्हणतो आपण फादर ऑफ आप ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड कोण आहे ते फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड सर मग इंडियामधलं फादर कोण आहे इंडियामधले फादर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन ओके डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे कोण आहेत हे इंडियामधले इंडियामधले फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन जे झालं होतं सहासष्टच्या दरम्यान ओके त्रेसष्ट मध्ये वर्ल्ड मध्ये मेक्सिकोमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलांगने व्हिटवरती खूप चांगलं कार्य यांनी केलेलं होतं त्यामुळे यांना फादर ऑफ ग्रीड मध्ये म्हणतो आपण ठीक आहे मग एकोणावीसशे सत्तरमध्ये कधी एकोणावीसशे सत्तरमध्ये ह्यांना जागतिक स्तरावरती यांचं रिकग्नेशन करण्यासाठी किंवा जागतिक स्तरावरती यांचा मान सन्मान ठेवण्यासाठी जो नोबल प्राईज नोबेल प्राईज आपण जे म्हणतो हे नोबेल प्राईज यांना शांततेचं नोबेल प्राईज दिलेलं होतं कुणाला डॉक्टर नॉर्मन बोर्डॉ कधी एकोणावीसशे मध्ये ओके कुठलं वर्ल्ड नोबेल प्राईज कशामध्ये पीसमध्ये म्हणजे शांततेमध्ये ओके सर शांततेमध्ये कशामुळे दिलं कारण ॲग्रिकल्चरमध्ये नोबेल प्राईज अवेलेबल नाहीये मग यांना कुठल्या फील्डमध्ये द्यायचं तर यांनी भूक कमी करून किंवा जी लोकांची होत होती ही कमी करण्यासाठी कार्य केलेलं होतं आणि एक प्रकारे त्यांचं शांततेचं कार्य होतं ओके ह्यामुळे यांना हा अवॉर्ड दिलेला होता आणखी इंडियन ने यांना आपला जो सेकंड सर्वोच्च पुरस्कार आहे म्हणजे भारतरत्नाच्या नंतर जो आपला पुरस्कार आहे ज्याला आपण म्हणतो पद्मविभूषण ओके okay? हा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे हा सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटने कुणाला दिलेला होता डॉक्टर नॉर्मन बोर्लाग यांना दिलेला होता आणखी एक पर्सन तुम्हाला डेफिनेटली आठवले पाहिजे तुम्हाला कुठल्या एक्झामला तरी विचारू शकतात आता ज्यांची नुकतीच हत्या झाली कोण जपानचे पंतप्रधान सिंजो आबे ओके यांची जी हत्या झालेली होती यांना सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटने दोन हजार एकवीस मध्ये कधी दोन हजार एकवीस मध्ये यांना सुद्धा भारताचा जो सेकंड लार्जेस्ट अवॉर्ड आहे भारतरत्नाच्या नंतर पद्मविभूषण हा अवार्ड यांना सुद्धा दिला गेलेला होता ओके डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे एकोणासशे चौदाला ला जन्म ने आणि दोन हजार झाला मग सत्तरमध्ये यांना प्राईज भेटलं सत्तरमध्ये मध्ये यांना प्राईज भेटलं तर हे प्राईज भेटल्याच्या नंतर एकोणासशे कधी एकोणावीसशे बहात्तरपासनं जे आपलं एफ आहे कोण एफ ए फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि एक रॉक मिलर फाउंडेशन ओके okay. ह्या दोघांच्या वतीनं एकोणावीसशे बहात्तर या पुरस्काराची सुरुवात झाली सर कोणता पुरस्कार डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड मग हा डेफिनेटली कुणाला देता येतो जो ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात चांगलं काम ज्या पर्सनचा असेल किंवा वर्ल्ड मध्ये एकदम बेस्ट प्रकारचा याचं काम असेल अशा व्यक्तीला एकोणाशे बहात्तरपासून पासून हा अवॉर्ड देण्यात येतो ऑब्व्हिअसली ह्यांच्यानंतर इंडियामध्ये सगळ्यात जास्त काम ऍग्रिकल्चरमध्ये किंवा ग्रीन रिव्हल्युशन मध्ये कुणी केलं डॉक्टर नॉर्मन सॉरी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी केलं मग ऑबियसली जो हा फर्स्ट अवॉर्ड होता ओके बहात्तरपासून द्यायला चालू केली हा जो फर्स्ट अवॉर्ड होता हा भेटला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओके एम एस स्वामीनाथन आणि दोन हजार वीसचा ओके दोन हजार वीसचा चा भेटलेला होता दोन हजार वीसचा डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड हा भेटला डॉक्टर काजल चक्रवर्ती ओके okay, हे कुटलचे होते हे सायंटिस्ट होते सेंट्रल मराईन फिश रिसर्च इन्स्टिट्यूट इथले सायंटिस्ट होते यांना दोन हजार वीस मधला भेटला होता नावावरती जाऊ नका काजल नाव जरी असेल तर हे मेल आहेत ओके लक्षात ठेवा हा काजल ओके हा चलो यांना अशा पद्धतीनं हा भेटलेला होता आत्ताचा जो आहे दोन हजार बावीसचा हा दोन हजार बावीसचा जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं डॉक्टर महालिंगम गोविंदराज यांना भेटलेला आता ह्यांचं कार्य काय आहे सर खरंच ह्यांचं कार्य वर्डमध्ये बेस्ट आहे बघा आता ह्यांनी ह्यांनी काय केलेलं आहे यांना भेटला महालिंगम गोविंदराज यांना जो भेटलेला आहे हा यांना कशासाठी भेटला यांनी पर्ल मिलेटमध्ये पर्ल मिलेट म्हणजे बाजरा ओके यांनी काय कार्य केलं असं ज्याला वर्डने ज्याची दखल घेतली पर्ल मिलेट म्हणजे पेनिसिटम ग्लायकम ओके पेनिसेटम ग्लायकम म्हणजे बाजरा या बाजारामध्ये एक बायोफोर्टिफाईड व्हरायटी बनवली कोणती व्हरायटी बनवली बायोफोर्टिफाईड सगळं सांगतो समजून फक्त शांततेच व्हिडिओ बघा ओके एक बायोफोर्टिफाईड व्हरायटी बनवली ज्या व्हरायटीचं नाव होतं धनशक्ती त्या व्हरायटीचं नाव काय प्रत्येक पॉईंट माझ्या तोंडून जो निघतो हा ऑब्जेक्टिव्हच निघतो त्यामुळं लक्षात ठेवा कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये हा येऊ शकतो कुठलंही नाव त्याचं धनशक्ती ओके एक व्हरायटी डेव्हलप केली कुणी डेव्हलप केली डॉक्टर महालिंगम गोविंदराज कशाची व्हरायटी आहे ही पर्ल मिलेटची आहे कोणती व्हरायटी आहे बायोफोर्टिफाईड व्हरायटी आहे सर बायोफोर्टिफाइड व्हरायटी म्हणजे काय असतं बायोफोर्टिफाईड व्हरायटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियली न्यूट्रिशन ऍड करतो म्हणजे जे आपल्या ॲव्हरेज नॉर्मल ज्या व्हरायटी राहतात या व्हरायटीपेक्षा जवळपास दीड ते तीन टक्के एवढे न्यूट्रिशन या व्हरायटीमध्ये जास्त राहतात ओके दीड ते तीन टक्के न्यूट्रिशन या व्हरायटीमध्ये जास्त राहतात आता पर मिनिट हा जो बाजरा आहे ना हा बाजरा बघा मोस्ट ऑफ द फार्मिंग कम्युनिटीमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये बाजरा आपण खूप आनंदाने खातो बरोबर बाजरे बा बाजरेची भाकरी जी आहे ही स्पेशली युजफुल ठरते डायबिटीज पेशंटसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा जर डायबेटिकचा पेशंट असेल तर डॉक्टर सजेस्ट करतात की बाजऱ्याची भाकरी मॅक्झिमम खा ओके मग आता ही जी धनशक्ती यांनी व्हरायटी जी डेव्हलप केली आता बायोफोर्टीपडे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन केलेलं राहतं किती टक्के राहतं जवळपास दीड ते तीन टक्के राहतात आता यांनी काय ऍड केलं होतं याच्यामध्ये ह्यांनी केलं होतं आयर्न अँड झिंक ऍड केलं काय ॲड केलं आयर्न आणि झिंक आणि जो फिमेलमध्ये सगळ्यात जास्त कमतरता राहते ओके फिमेलमध्ये सगळ्यात जास्त कमतरता बघा हिमोग्लोबिनची राहते म्हणजे कशाची राहते आयर्नची राहते आणि अशा पद्धतीची व्हरायटी डेव्हलप करून यांनी एक प्रकारे सगळ्या फार्मिंग कम्युनिटीला किंवा सगळ्या ॲग्रिकल्चरच्या डिपेंड राहणाऱ्या पर्सन्सला एक प्रकारचं यांच्या वतीनं वरदान भेटलेलं आहे ओके डायबेटिक असेल किंवा मग आयर्न असेल झिंक असेल अशी यांनी व्हरायटी डेव्हलप केली आणि ह्या कार्याची दखल घेऊन यांना दोन हजार बावीसचा डॉक्टर नॉर्मल आर्नेस्ट बोरलॉग हा अवार्ड यांना प्रेझेंट केलेला आहे ओके असं ह्या व्यक्तीचं कार्य आहे तुम्हाला एक्झामला मी जो नॉर्मल बोरलॉग अवार्ड सांगितला डॉक्टर नॉर्मल बोरलॉग सांगितले कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन परीक्षेला अपेक्षित ओके okay, आता माझ्या साईडने जेवढे पॉईंट्स होते मला जेवढं महत्त्वाचं वाटलं हे सगळे पॉईंट्स तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत एवढं मला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं ओके okay? दोन मिनिट फक्त विचार करतो का एखादा पॉईंट माझ्यावरून सांगण्याचा राहून गेलेला आहे का ओके चलो हां हा वाट देतो कधी ओके फूड अँड ॲग्रिकल्चरची जी स्थापना आहे ही सोळा ऑक्टोबरला आहे कधी आहे सोळा ऑक्टोबर आता सप्टेंबर महिना चालू आहे सो हा जो याचा फाउंडेशन डे आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे फूडमध्ये सगळ्यात चांगलं काम इंटरनॅशनल लेवलला जी ऑर्गनायझेशन करते ती एफ एव आहे हिचा हो फाउंडेशन डे जो आहे हा सोळा ऑक्टोबरला राहतो म्हणून आपण याला म्हणतो वर्ल्ड फूड डे हा कधी असतो सोळा ऑक्टोबरला असतो वर्ल्ड फूड डे ओके आणि याच दिवशी हा अवॉर्ड दिला जातो कधी कोणता अवॉर्ड डॉक्टर नॉर्मन आर्नेस्ट बोरलॉक हा अवॉर्ड दिला जातो ओके दिस इज ऑल अबाउट युअर रिसेंट दोन हजार बावीसचा नॉर्मन बोरलॉक अवॉर्ड ज्या पर्सनला भेटला आणि अपआउट ऑफ दिस बाकीचे जे ऑब्जेक्ट होते सगळे तुमच्यासाठी क्लिअर केलेले आहेत होप सो so, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि एक गोष्ट विसरू नका चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ओके